गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा टेक्निकलचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचं चौथं घटक आपण अभ्यासणार आहोत. घटकाचं नाव आहे विद्युत हत्यारे. विद्युत विभागामध्ये वेगवेगळी कामे करीत असताना वेगवेगळ्या हत्यारांची नेहमी गरज भासत असते. त्या हत्यारांची ओळख, त्यांचे उपयोग व त्यांच्या वापरासंबंधी माहिती असणे सर्वांना आवश्यक असते आणि विद्यार्थी जीवनामध्येच जर ही माहिती मिळाली तर आपण भविष्यामध्ये त्या विषयामध्ये करिअरही करू शकतो. त्याच्यातला पहिला घटक आहे विविध विद्युत हत्यारे, त्यांची निगा, देखभाल व त्यांचे उपयोग. एक, पकड प्लायर. पकड पोलादापासून बनवतात. पकडच्या मुठीच्या दांड्यावर रबर किंवा सेल्युलाइटचे आवरण असते. पकडचे आकारावरून काही प्रकार पडतात. एक, कॉम्बिनेशन प्लायर. दोन, लॉग नोज प्लायर. तीन, साइड कटिंग प्लायर. बघा, हे त्यांचे प्रकार पण दिलेले आहेत, आकृत्या दिलेल्या आहेत. एक, कॉम्बिनेशन प्लायर ही चपट्या तोंडाची पकड असते. एक नंबरची. ह्या पकडीचा उपयोग तारांना पीळ देणे, वायर्स कट करणे, तारा वाकून आकार देणे, छोटे नट पिळणे यासाठी करतात. साधारणपणे 150, 200, 250, 300 मिलीमीटर लांबीच्या पकडी वापरतात. दोन, लॉक नोज प्लायर. दोन नंबरचा. ह्या पकडीचे पुढचे टोक लांब निमुळते असते. अडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी या प्लायरचा उपयोग होतो. वायर धरणे, तारा पिळणे या कामासाठी याचा उपयोग करतात. तीन, साइड कटिंग प्लायर. या पकडीचा उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा अचूक तोडणे, इन्सुलेशन कापणे यासाठी करतात. त्यानंतर निगा व देखभाल. पकड उपयोग हातोडीसारखा करू नये. दोन, पकडच्या मुठीवरील रबरी आवरण खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. दोन, स्क्रूड्रायव्हर. स्क्रू बसवण्यासाठी अथवा काढण्यासाठी स्क्रूड्रायव्हरचा उपयोग करतात. यामध्ये पोलादाची सळई असून पुढचे टोक चपटे असते. मागील बाजूस कठीण रबराची मूठ असते. 100, 150, 250 मिलीमीटर लांबीचे स्क्रूड्रायव्हर यासाठी वापरले जातात. 75 मिलीमीटर लांबीच्या स्क्रूड्रायव्हरला कनेक्टर असेही म्हणतात. स्क्रूड्रायव्हरवर हातोडीने ठोकू नये. बघा, ही स्क्रूड्रायव्हरची आकृती. तीन, नियॉन टेस्टर. विद्युत प्रवाहाचे अस्तित्व तपासण्यासाठी टेस्टरचा उपयोग करतात. याचे पुढचे टोक कनेक्टरसारखे पोलादी असते. आतील भागामध्ये एक उच्च ओहमचा रेझिस्टन्स व नियॉन लॅम्प सिरीजमध्ये जोडलेले असतात. लॅम्पचे दुसरे टोक मागील बाजूस असलेल्या क्लिपला जोडलेले असते. या क्लिपवर बोट ठेवून टेस्टरचे पाते फेस तारेला जोडल्यास टेस्टरमधील लॅम्प लागतो व यावरून प्रवाहाचे अस्तित्व कळते. ही झाली टेस्टर लॅम्पची आकृती. चार, टेस्ट लॅम्प. विद्युत मंडळातील दोष तपासण्यासाठी टेस्ट लॅम्पचा उपयोग करतात. एका होल्डरला 3 वायर्स जोडून टेस्ट लॅम्प तयार करतात. टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने कंटिन्युटी, शॉर्ट सर्किट, अर्थिंग आणि पोलॅरिटी टेस्ट घेता येते. पाच, करवत हँगसॉ. विद्युत कामात पाईप किंवा बटन कापण्यासाठी याचा उपयोग करतात. बघा, ही टेनिन सॉ आणि इकडं हँगसॉ, त्यांच्या आकृत्या.
त्यानंतर 6 हातोडी. हॅमर म्हणतात त्याला. हातोडा उच्च कार्बन पोलादापासून बनवलेला असतो व त्याला लाकडी मूठ बसवलेली असते. विद्युत वायरिंग करताना खिळे चुका ठोकण्यासाठी या हातोडीचा उपयोग करतात. बघा या हातोडीच हॅमरचेच वेगवेगळे प्रकार आहेत. क्लॉ हॅमर, वॉल पिन हॅमर, क्रॉस पिन हॅमर आणि हा शेवटचा हातोडा. 7 आहे मॅलेट. मॅलेट म्हणजे एक प्रकारची हातोडी असून तो लाकूड, प्लॅस्टिक किंवा रबरापासून तयार केलेला असतो. मऊ पदार्थ ठोकण्यासाठी याचा वापर करतात. उदाहरणार्थ तांब्याच्या तारा, पातळ पत्रे, बाइडिंग ठोकणे, आकार देणे याचा उपयोग खिळे ठोकण्यासाठी करू नये. 8 चाकू, इलेक्ट्रिशियन नाईफ. ह्या चाकूचा उपयोग वायर्सवरील इन्सुलेशन्स काढण्यासाठी होतो. इन्सुलेशन काढताना तारांना ओरखडे व चरे पडू देऊ नयेत. बघा ही चाकूची आकृती, इलेक्ट्रिशियन नाईफ. त्यानंतर शेवटचं विद्युत साहित्य, वायर स्टिपर. वायर स्टिपरचा वायरवरील इन्सुलेशन काढण्यासाठी उपयोग होतो. याच्या जबड्यावर जॉ असणाऱ्या खाचेत वायर ठेवून हँडल प्रेस करून वायरचे इन्सुलेशन काढले जाते. बघा या ठिकाणी ही त्याची आकृती. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण विद्युत हत्यारे हा घटक आजच्या तासिकेला अतिशय व्यवस्थितरित्या हाताळलेला आहे, तपासलेला आहे, शिकवलेला आहे. आपल्याला नक्कीच तो उपयोगी पडला असेल. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी व्हिजिट देत चला. आपल्याला काही हवं असेल अभ्यासाव्यतिरिक्त तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी आपल्याला त्या घटकाची लिंक नक्कीच पाठवेल. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. ओके, बाय.